खेळाडूंसाठी या, ह्याची नोंद घ्या. आणि अतिरिक्त कुठलाही खेळाडू तिथे बसू नका विनंती असेल, टर्फमध्ये देखील कोणी थांबू नका विनंती या. तर सच्च्या दिवसाला इथे मात्र सुरुवात केली जाईल. पहिलीच मॅच आपण पाहतोय, एक चांगली लढत, दोन्ही टीम्स आमने सामने फाईट करताना. एका बाजूला टीम ब्लास्टर्स, त्यासमोर फाईट करत आहे टीम आकृती इलेव्हन. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, दोन्ही मातब्बर संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. चार षटकाची मॅच असेल दोन्ही संघांनी, याची देखील नोंद घ्या. आणि कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेमध्ये, हा नियम आहे या स्पर्धेचा. यस, पहिली मॅच आजच्या दिवसात इथे मात्र चालू होत्या. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा, आजच्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहतोय. पंचच्या भूमिकेत आपण पाहतोय, एका बाजूला टीम पंचच्या भूमिकेत नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला पंच ऑफिशियल असतील, पंच ऑफिशियल असतील नक्कीच मनोज सरांना आपण पाहतोय, तदनंतर मोहन पाटील असतील, तदनंतर तेजस. हे तीन पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. देव्य दोन्ही टीमला शुभेच्छा, विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल होते पंचच्या माध्यमातून. पहिला बॉल बॉल तयार, इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडते. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावन इथे मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना टीम ब्लास्टर्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावीस, इथे मात्र मैदानामध्ये चुकी पडत एकदा घडत असताना पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर. आणि अवंतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलोय दोन या आकड्यावरती. दोन धावा आता बी आपल्याला पाहायला मिळतात. चुकीची गोलंदाजी थोडीशी सुरुवात. इथे मात्र काय कमबॅक आहे, धक्का क्रमांक पहिल्या लागत असताना पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर यशला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पाहतो आलोकला, खऱ्या अर्थाने सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु आता मात्र कम बॅक करत असताना टीमसाठी. इथे मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहतोय एकदा मेल. चांगला फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु इथे आपण पाहतोय व्यासपीठाला इथे मात्र सलामी दिली. बघा थोडस स्पीड अप करा, विनंती असेल वेळ घेऊ नका कुठल्याही प्रकारचं. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र ऑन साइडच्या दिशेने इथे मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला. एकदा इथे मात्र एकवडण्यात आली. आणि धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल चार याकड्यावरती. फोर रन्स ऑन स्कोर कार्ड, चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर तीन बॉलचा केस नक्कीच झाला, तीन बॉल आणि चार धावा धावफलकावरती. लॉस ऑफ वन विकेट, चांगली सुरुवात, शांततेचा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतो, गुड अँड सेन्सिबल क्रिकेट. पुढचा बॉल यावीस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होता यावेळेस. इथे मात्र घुटना अटेक आणि तमाशा देख असं करायचं होतं, परंतु इथे मात्र लेग साईडच्या दिशेने एकच धाव मिळेल, एका व्यतिरिक्त कुठलाही धाव इथे मात्र मिळणार नाही. या पुढचा बॉल यावीस, ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र संधी होती, तेज तर्रार बनणार वेग होता या बॉलला, परंतु इथे मात्र चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल,
शेवटचा बॉल असेल, पाच बॉल आणि सहा धावा दा फलकावरती, शेवटचा बॉल वन टू गो. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता बॅटने, बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या एसटी रक्षकाचा चेंडू विसावला, डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. एक षटकाच्या अखेरीस काही समाप्त झाला आणि सहा धावा दा फलकावरती, लॉस ऑफ वन विकेट, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये सहा धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. सिक्स रन्स ऑन बोर्ड, सहा धावा. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्वराज समृद्धी चषक 2024 सहा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नरेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅक वर. पुढचा बॉल यावीस, इथे मात्र आपण पाहतोय पहावं लागेल, पहावं लागेल डॉट बॉलची सांगता. चांगली सुरुवात मी तर म्हणेन यावीस करत असताना गोलंदाज नरेश, चांगला बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल परत एकदा चांगली चांगली गोलंदाजी, इथे मात्र आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. पुढचा बॉल यावीस, शांतता संयम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुडून खेळण्याचा प्रयत्न यावीस, अतिरिक्त धाव वाताला मिळत असताना पाहायला मिळते. पंचांचा थोडा नक्कीच व्यायाम होत असताना यावेळेस दोन्ही हात पंचांचे समांतर पाहायला मिळतात. एक धाव इथे मात्र अवंतर, अवंतर धावाने इथे मात्र स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावीस, हवेमध्ये फटका आहे परंतु इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफल दोन पोहोचेल आठ या धावसंख्येवरती. एट रन्स ऑन स्कोर कार्ड, आठ धावा आता बी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने प्रत्येक घराघरामध्ये स्पर्धा संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टेन क्रिकेट पण पाहतोय, टेनिस क्रिकेट डॉट इन ही लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्वराज समृद्धी चषक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक घराघरामध्ये. गुड क्वालिटी आणि गुड क्लिअरिटी आणि नक्कीच ओम साई एम टी सी ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर रायटर आपण पाहतोय आणि त्यांचे संपूर्ण टीम आमच्या समयात पाहायला मिळते. ऑफिशियल अपडेटर असतील तर नंतर कॅमेरामॅन असतील, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी सहावीमध्ये फटका, इथे मात्र संधी होती परंतु इथे मात्र फलंदाजाचा हा चमत्कार घडत असताना मैदानामध्ये सिक्स रन साधा. धावा जाऊन पोहोचले आहेत 15 धावा, 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. हवं श्रीवरचा फटका करायचा होता, इथे मात्र एक धाव असेल, पाच बॉल आणि 16 धावा धाव फलकावरती, शेवटचा बॉल आहे. पाच बॉल आणि 16 धावा धाव फलकावरती आहे, शेवटचा बॉल आहे. बॉल तयार परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथे मात्र वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, पंचांचे दोन्ही आत परत एकदा समांतर. अतिरिक्त धावानिमित्त म्हणे अवी स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचा प्रयत्न चालू या मैदानामध्ये. संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धेच्या माध्यमातून. परत एकदा चुकीची गोलंदाजी मित्र म्हणेन यावेळी दुसरा कॉल आणि इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडत असताना वाईट प्लस वन. इथे मात्र टोटल दोन धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. धावफलकाचा जर विचार केला तर धावा अजून पोहोचल्या तब्बल 19 आकड्यावरती, 19 ऑन बोर्ड, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 रन्स. यावेळी चांगला फटका, लॉंगॉनच्या दिशेने फटका सजवला आहे. एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धाव्याचा मानस होता परंतु धाडच नव्हता. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. दोन षटकाच्या अखेरीस के समाप्त झाला आणि 20 धावा धाव फलकावरती खऱ्या अर्थाने याचा विचार केला धाव फलकाचा तर 10.00 सरासरीने हे धाव फलकावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. चला बघा स्पीडअप करा.
तिसरं षटक यावेळी आपण पाहतोय हाताळण्यासाठी सज्ज झाला सुजित बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस चौथा आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती अजयला आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट बॉलर तयार यावेळेस दिशा बरकटताना पाहायला मिळतो लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर बाहेर येणार बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता मात्र परत एकदा हा बॉल नक्कीच टाकावं लागेल यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेने पंच केला इथे मात्र दुसऱ्या धावाचा मानस होता परंतु दाडच नव्हता आणि आता मात्र एकच धाव इथे मात्र एकवडण्यात आली एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली 27 धावा फुल कवरती पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय आणि आता मात्र ऑन साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो एक एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली 28 धावा फलकावरती आहेत दोन बॉलचा खेळ झाला 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुजय यावेळेस फटका चांगला आहे इथे मात्र चांगला फटका करायचा होता कन्वर्ट परंतु इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचवेल तब्बल 29 या आकड्यावरती तीन बॉलचा खेळ झाला 29 धावा धाव फलकावरती आहेत खोल टप्प्याचा बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला खोदून काढलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला यॉकलेनचा बॉल होता खोदून काढला चार बॉल आणि 30 धावा धाव फलकावरती उर्वरित अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे यावेळी फटका चांगला इथे मात्र डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार टेक ठोक डीजे षटकार या षटकारीने मात्र मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला तब्बल धावफलकाचा जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात शेवटचा बॉल इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडली आहे दुसऱ्या धावाचा कॉल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय का पाहावं लागेल क्विक रनिंग आपल्याला पाहायला मिळतात गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाईड प्लस वन टोटल इथं दोन धावा ॲड होतील दोन धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात शेवटचा बॉल परत एकदा नक्कीच टाकावं लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मात्र आपल्याला पाहायला मिळाली शेवटचा बॉल होता मात्र इथे मात्र वाईट बॉल कॉल आला आहे चुकी चुकी आणि चुकी या मॅच मध्ये पाहायला मिळतात सातत्यानं चुका या मैदानामध्ये पाहायला मिळतात परंतु आता मात्र या चुकावरती परिवर्तन करावं लागेल क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतो एका क्षणावरती मी तर म्हणेन क्रिकेट असा खेळ आहे की एका क्षणावरती हसवू देखील शकतो तर दुसऱ्या क्षणावरती रडवू देखील शकतो त्याचप्रकारे आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 40 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत जर विचार केला 40 रन्स ऑन स्कोर कार्ड 40 धावा शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल इथे मात्र चांगली चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहावं लागेल फलंदाजाला इथे परतावं लागलंय आता मात्र इथे पायच्या घालून नक्कीच बॉल आपल्याला पाहायला मिळाला पहिलं सत्र इथे मात्र
समाप्त झाला, अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 40 धावा धावफलकावरती येणारे 24 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता या मॅच मधला. 41 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. राजधानी नाणेफेक जिंकली होती टीम ब्लास्टर्सने आणि नक्कीच इन्व्हाइट केलं होतं टीम आकृतीला. 41 धावांची आवश्यकता येणारे 24 बॉल आणि 41 धावांची गरज या मॅच मध्ये. मला फक्त स्पीडअप करा विनंती असून वेळ घेऊ नका. तेच दुसरं सत्र चालू होईल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय वैभव आणि बॅटिंगला एकदम आदर सुजित आणि स्वप्नील ही जोडी मैदानात आहे. येणारे 24 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आजच्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहतो, एका बाजूला टीम आकृती तर दुसऱ्या बाजूला टीम ब्लास्टर्स. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल, कारण की चांगली मॅच आहे, चांगली लढत दोन्ही मातब्दार संघ, हाय वोल्टेज मॅच. येस ग्रीन सिग्नल होतो पंचांचा, मॅच स्टार्ट होईल. दुसरं सत्र चालू होत आहे, पहिलाच बॉल या वीस वैभव. पहिलाच बॉल या वीस आपण पाहतोय सुखी मैदानामध्ये घडली. नो बॉलचे सांगता इथे मात्र झाली. या वेळेस आपण पाहतो इथे मात्र ते वाईड बॉल असेल, दुरुस्ती पंच देखील उपस्थित आहेत.
दोन एक्स्ट्रा धावा ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये पाहिलं त्याच प्रकारे इथे मात्र कामगिरी करत असताना वैभवला आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये अशी चूक इथे मात्र पहिल्या षटक घेऊन आला होता आलोक, त्या टायमाला देखील आपण पाहिलं खऱ्या अर्थानं त्यावेळेस पहिला नो तदनंतर वाईड असं आलं, परंतु आता मात्र पाहावं लागेल पुढचा बॉल कशा प्रकारे टाकतोय ते हा गोलंदाज वैभव. बघा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी, इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे कुठल्याही प्रकारचं इथे पाहायला मिळत नाही. बाटीच्या कटनी अंबाईस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने लेगबाईच्या स्वरूपात एकदा वाली तीन नवा दहा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ झाला आणि तीन नवा दहा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावीस आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चुकीची कामगिरी पाहायला मिळते. नो बॉल अतिरिक्त धावाने इथे मात्र दहा फलक पुढे वाढत आहे. चार धावा दहा फलकावरती आहेत. फोर रन स्कोर कार्ड यावेळीस ऑन साईडला फटका ठेवला, इथे मात्र मिळेल ही एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचलाय पाच या आकड्यावरती. फाय रन्स ऑन स्कोर कार्ड, पाच धावा धा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावीस परत एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. यावेळेस पाहावं लागेल वाईट बॉल चुकी. यावेळेस मैदानामध्ये सातत्याने घडत असताना आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्रा धाव्याने दहा फलक पुढे जाऊन सरसावते. दहा फलकाचा विचार केला आतापर्यंत फक्त एकच दोनच बॉल झालेत आणि सहा धावा. परत एकदा चुकी कुठल्याही प्रकारचा इथे मात्र गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. इथे मात्र सूर सापडत नाही आहे, टप्पा मात्र इथे सापडत नाही आहे या गोलंदाजाला. नक्कीच सुजनजी जाधव साहेब यांचं यथोचित मान सन्मान इथे मात्र करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य आयोजक या स्पर्धेचे सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब यांचे शुभाशय आपण पाहतोय. प्रेमाची आपुलकीची मायेची उपकार शाल त्यांच्या खात्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह देऊन तसंच प्रेमास प्रतीक आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन त्याचं देखील यथोचित मान सन्मान करण्यात होतं. साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मान्यवरांचं इथे यथोचित मान सन्मान नक्कीच करण्यात येतोय. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, आल्या पावली माघारी परतताना फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिजवळ काका आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांचं देखील यथोचित मान सन्मान मात्र करण्यात येतोय. मुख्य आयोजक या स्पर्धेचे सिद्धांत राऊत साहेब यांचे पिताश्री आपण पाहतोय. सन्मान्य सुरेशजी राऊत साहेब यांचे शुभाशय यथोचित मान सन्मान मान्यवरांचं इथे मात्र करण्यात येतोय व्यासपीठावरती. नक्कीच सातत्याने त्यांचं पाठबळ असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. चांगली स्पर्धा, दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. टर्फमध्ये प्रथमच बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक मोठं नियोजन आयोजन अशी चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. वीस फक्त दिशा दाखवण्याचा प्रेशर प्रेशर आणि प्रेशर या मॅचमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळतं. पाच बॉलचा खेळ झाला आणि सात धावा धा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. सेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड, सात धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल यावीस ड्राईव्ह केला इथे मात्र स्ट्रेट इन टू द बास्केट. क्षेत्ररक्षणी टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद.
नक्कीच सन्मान्य बाळा गायकवाड साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान येथे मात्र केला जातोय. मुख्य आयोजक या स्पर्धेचे नक्कीच सन्मान्य आपण पाहतोय सिद्धार्थजी राऊत साहेब, त्यांचे पिताश्री सन्मान्य सुरेशजी राऊत साहेब, यांचे शुभाचे दोघांचे शुभाचे आपण पाहतोय. प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आणि माझी प्रेमाची अबुलकीची शाल खांद्यावरती इथे मात्र सोपवली जाते. कुलकर्णी काका त्यांचं देखील येतोची मान सन्मान इथे मात्र केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून बरेच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. कराताना या 3 दिवसाची स्पर्धा कालच्या दिवसात देखील पाहिलं, बरेचसे असे मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये देखील भरपूर असे मान्यवर पाहायला मिळतील. कराताना प्रेम या स्पर्धेवरती आणि आयोजकांवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडत असताना निश्चितच आपण वळूया या मॅच कडे. पुनश्च एकदा आपण पाहतोय 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आणि घेतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज वाईड बॉल, दोन्ही हात यावेळी समांतर आणि या धावा मिळाल्या त्यावर तर अवंतर धावाने धाव फलकावर पोहोचले 9 या आकड्यावरती. जर विचार केला तर तब्बल 41 धावाचा पाठलाग करत असताना इथे मात्र धक्का क्रमांक इथे मात्र लागत असताना चौथा फलंदाज बाद. बॉल यावेळी स्मित म्हणेन कमाल करतो अनिकेत, परंतु आता मात्र चुकी करत असताना यावेळी मोठा प्रहार करायचा होता. कॅप्स ऑफ सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने इथे मात्र फटका खेळला होता. एकदा इथे मात्र 1 वनडेत आली आणि आता मात्र जर विचार केला तर 11 रन्सचा स्कोर कार्ड, दुहेरी अंकमध्ये धाव फलक 11 रन्सचा स्कोर कार्ड, 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वाईट बॉल परत एकदा इथे मात्र 1 वनडेत आले. धाव फलकाचा जर विचार केला तर 12 धावा धाव फलकावरती 12 रन्सचा स्कोर कार्ड. आदित्य गीते आपलं देखील स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये इन एक्शनमध्ये पाहायला मिळाला होता, त्यांचा संघ मात्र परास्त झाला, चांगला खेळ राहिला, परंतु आज देखील त्यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. धाव फलकाचा जर विचार केला तर 13 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस अग्नीच्या चुंबन देणारा हा येतोय षटकार 6 धावा. बॉलचा खेळ झाला आणि 22 धावा दफलकावरती आहेत. 22 रन्सचा स्कोर कार्ड. आतापर्यंत जो विचार केला तर यावेळेस फक्त कट केला टक करण्याचा इथे मात्र प्रयत्न. इथे मात्र 1 धाव 1 वनडेत आली, चिकी सिंगल इथे मात्र कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतं. आणि आता मात्र समीकरणचा जर विचार केला तर 23 धावा धाव फलकावरती
आता येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. बघा विनंती असेल वेळ घेऊ नका. आणि यस खऱ्या हाताने एक उभरता समालोचक आपल्याला सातत्याने ऐकायला ज्यांचा आवाज मिळतो नक्कीच व्हॉइस ऑफ करवई यांची म्हणून ओळख आहे. आणि या बुलंदाचा आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो. श्रवणजी दुमाळे सर यस विनंती असेल आपल्याला आपण या. आमचे लाडके मित्र देखील आहेत आणि विनंती आपण या. आमच्या मनाचा मान ठेवायचा विनंती असेल श्रवणजी दुमाळे सर. नक्कीच आमचे लाडके मित्र आहेत आणि सातत्याने एक मोठं आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो. सुंदर असा आवाज त्यांचा. नक्कीच खूप बिझी शेड्यूल असतो त्यांचा परंतु आज मात्र हे इथे उपस्थित झाले. नक्कीच खऱ्या अर्थाने त्यांचा देवरे आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई या परिसरात सातत्याने पाहायला मिळतात. श्रवणजी दुमेळे सरांचा आवाज ज्या पद्धतीने आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलात आज देखील एक दोन मॅचसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आपलं देखील मनपूर्वक सरच स्वागत आहे श्रवणजी दुमेळे सर. 24 धावा फलकावरती येणारे जर विचार केला तर 11 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. इथे मात्र अतिरिक्त धाव्याने दाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 25 या धावसंख्येवरती 25 रन्स स्कोर कार्ड. ऑन सेटचा दिशेने इथे मात्र फटका केला. एक धाव इथे मात्र 51 न्यात आली आहे. जर विचार केला तर 26 धावा दाव फलकावरती आहेत. 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावीस चुकी यावीस मैदानामध्ये घडली आहे. आता मात्र एक एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शांतता संयम यावेळेस महत्वाची मॅच आहे. दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करतात. इथे मात्र डंडी गुल 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 फलंदाजाला मात्र परतापल लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. ओके सत्तावीस धावा दफल कवरती. आता मात्र समीकरण मध्ये बदला वाईट बॉल आला आणि 28 धावा दफल कवरती. इथे मात्र आपण पाहतो बॅटची केडा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पाहावा लागेल. क्लोज कॉल आहे. इथे मात्र पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. फलंदाजाला इथे मात्र परतापल लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. फलंदाज बॅट. अरे 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बघा चला स्पीड अप करा. दोन्ही टीम्सला विनंती आहे कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा स्पीड अप करा विनंती असेल. राईट टाइम राऊंड विकेट यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती येणारे 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धावा नाही. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाल्या. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव होतो. येणारे 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ नक्कीच झालाय. शेवटचा बॉल आहे. मग स्पीड अप करा विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 13 धावांची आवश्यकता. 13 रन्स.
यावेळेस इथे मात्र फलंदाजाला परतापल लागेल. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आर डेफिनेटली इट. फलंदाज इथे मात्र बाद. आवश्यकता या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कुठल्या संघाला मात्र इथे मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. सहा बॉल 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे प्रशांत. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या सहा बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल ती येणारी वेळ सांगून जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. राईट अँड राऊंड विकेट या वीस बॉलिंग ट्रॅक वरती या. इथे मात्र बॅटची कडा पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव किती महत्वाचा आहे ते या मॅच मध्ये मात्र समजणार. पाच बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि फटक्याचा चटका लागत असताना समोरच्या टीमला फलंदाज मात्र बाद. डीजे मार्फत खऱ्या अर्थाने संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत. इब्बुल आपण पाहतोय यावेळेस बॅटिंग लाला येणारे. आपण जर विचार केला तर चार बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय गोलंदाजी या. दोन बॉलचा जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. या येणारे चार बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये. फटका चांगला ऑफसाइडच्या दिशेने. इथे मात्र फटका आहे. एक धाव इथे मात्र एक म्हणण्यात आली. येणारे तीन बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता वीस वेळ कोणाच्या बाजूने झुकेल ते देखील येणारी वेळ सांगून जाईल. तीन बॉल आणि 12 धावांची आवश्यकता यावेळेस ऑन साइडला. इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव एकवडण्यात आली आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं आहे. दोन बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला ही मॅच झुकली की काय ते देखील पाहावं लागेल. दोन बॉल आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला इथे मात्र ड्राईव्ह केला. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात नसेल आउट. एक धाव असेल विकेट नसेल. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली. आता मात्र पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली. येणारा एक बॉल आणि 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत जो विचार केला फक्त आणि फक्त दोनच धावांनी मात्र खर्च केल्यात. आणि इथे मात्र सामना जिंकलाय टीम ब्लास्टर्स या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक. तेच आता जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि येस शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता एका बाजूला जे हनुमान क्रीडा मंडळ विपक्ष फाईट करेल आई गाव दी वी इलेव्हन ही शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपलेच दोन्ही संघ इथे खेळताना पाहायला मिळतील. चांगली संकल्पना नक्कीच
आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मान कधी ठरला या मॅचचा? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला ज्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांनी संपादित केल्या, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव, मॅन ऑफ द मॅच. येस वैभव, आपण या लगेच व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ असते इथे मात्र त्याला किताब देण्यात येईल. खऱ्या अर्थाने चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून झाली. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय आमचे लाडके मित्र अक्षय गायकवाड, तसेच तनिष तपासे, तसंच गौतम शर्मा, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती, तुमची जागा आमच्या मनामध्ये.